ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जानवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। मराठा आरक्षण विषयी मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले पाहूयात। आरक्षणाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली, ज्यामध्ये समितीचे सर्व सदस्य, राज्याचे महाधिवक्ता, विविध अधिकारी, छत्रपती उदयनराजे भोसले हे उपस्थित होते। तसेच काही काळाकरता संभाजीराजे देखील फोनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संपर्कात होते। एकूणच जी काही परिस्थिती राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपस्थित झालेली आहे, त्याच्यावर देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली। जालन्याला जे उपोषण चाललेलं आहे, त्यातील मागण्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली। आपल्याला कल्पना आहे की जालन्यामध्ये जे काही उपोषण चाललेलं आहे, त्या ठिकाणी नुकतीच अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना झाली आणि पोलिसांच्या वतीनं त्या ठिकाणी लाठीचार्ज आणि अश्रुधूरचा प्रयोग करण्यात आला। खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या बळाचा वापर करण्याचं समर्थन हे केलं जाऊ शकत नाही। यापूर्वी देखील 5 वर्ष मी गृहमंत्री होतो आणि जवळपास 2000 आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणाच्या संदर्भातली त्याही काळात झाली, परंतु कधीही आम्ही बळाचा उपयोग त्या ठिकाणी केलेला नाही आणि आताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं। त्यामुळे सर्वप्रथम ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्याप्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमायाचना करतो, क्षमा मागतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला, त्या संदर्भात ते सांगतीलच आणि दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निश्चितपणे घेतलेला आहे। केवळ या घटनेचं राजकारण होणं हे देखील योग्य नाही। काही पक्षांनी, काही नेत्यांनी तोही प्रयत्न केला, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि विशेषतः जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले, ते वरून आले, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला। खरं म्हणजे या सगळ्या नेत्यांना माहिती आहे की लाठीचार्जचा आदेश देण्याचे अधिकार हे SP आणि DYSP च्या लेवलला असतात, त्याकरता कोणालाही विचारावं लागत नाही। मग माझा सवाल असेल की ज्यावेळी निष्पाप 113 गोवारी पोलिसांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले, त्यावेळी त्याचा आदेश कोणी दिला होता का? तो मंत्रालयातून आला होता का? किंवा मावळला ज्यावेळी शेतकरी हे त्या ठिकाणी गोळीबारामध्ये
दुर्दैवाने मृत्युमुखी पडले, त्यावेळी ते आदेश कोणी दिले होते का, किंवा त्यावेळी मग तेमाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले तर तेमाच्या मुख्यमंत्र्याने ते आदेश दिले होते का, मग एवढे निष्पाप त्या ठिकाणी शेतकरी मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला नाही? त्यामुळे मुळातच घटना चुकीचीच आहे, परंतु त्याचं राजकारण करून अशा प्रकारे जणू काही सरकार हे करताय हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे, मला विश्वास आहे की लोकांनाही हे कळतं की याच्यामध्ये राजकारण करणं चाललेलं आहे। खरं म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की आरक्षणाचा जो कायदा आहे हा कायदा 2018 साली आपण तयार केला आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने तो कायदा अपहेड केला, तो मान्य केला। देशामध्ये आतापर्यंत आरक्षणाचे दोनच कायदे मान्य झालेले आहेत, एक तमिळनाडूचा आणि दुसरा महाराष्ट्राचा। आणि त्यानंतर जोपर्यंत तेव्हाचं आमचं सरकार होतं, सर्वोच्च न्यायालयामध्येही ती केस वारंवार गेली, पण सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती देण्यास नकार दिला। त्यानंतर सरकार बदललं आणि आपल्याला कल्पना आहे की 9/9/2020 रोजी त्याच्यावर स्थगिती आली आणि 5/5/2021 रोजी तो रद्दबादल करण्यात आला। आता परवा माननीय उद्धव ठाकरे जी हे जालन्याला गेले होते आणि त्यांचं भाषण मी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यावर लगेच वटहुकूम काढा। माझा त्यांना सवाल आहे, 5/5/2021 पासून एक वर्ष एक महिना उद्धव ठाकरे जी तुम्ही मुख्यमंत्री होता, मग जर याच्यावर वटहुकूम निघू शकत होता तर तो तुम्ही का काढला नाही, तुम्ही त्यावेळेस का चूप बसला? त्यामुळे निवळ राजकारण करायचं अशा प्रकारचा हा जो उद्योग आहे, आता अर्थात मी त्याच्यावर काही बोलणार नाही, कारण जे राजकारण करायला गेले त्यांना जनतेने तिथे उत्तर दिली आणि मग त्यानंतरही आपल्याला कल्पना आहे की उद्धवजींना ज्यावेळेस ते जात होते त्यावेळेस राजेश टोपेंना काय काय सर्कस करावे लागले, मी त्याच्यावर काही बोलणार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही। पण माझी अपेक्षा आहे, याचं कारण असं आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये केवळ आम्ही आरक्षणच दिलं नाही, दिलं असं नाही, तर ज्या ज्या सवलती ओबीसी समाजाला आहेत त्या सगळ्या सवलती या त्यावेळेच्या आमच्या सरकारने मराठा समाजाला दिल्या। मग त्याच्यामध्ये शैक्षणिक फीची प्रतिपूर्ती ओबीसी प्रमाणे 504 कोर्सेसमध्ये केली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे बंद होतं, मृतवत होतं, ते आपण सुरू केलं आणि या ठिकाणी त्यांच्या चिरंजीवांना आपण अध्यक्ष केलं। आज या ठिकाणी आपल्याला मला सांगितलं पाहिजे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 70,000 लाभार्थी आपण तयार केले आहेत, म्हणजे मराठा समाजातल्या 70,000 उद्योजक त्यात तयार झाले आहेत आणि 5,000 कोटी रुपयाचं कर्ज हे आपण त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे, ज्याचा संपूर्ण व्याज हे राज्य सरकार या ठिकाणी भरतं। यासोबत सारथी सारखी एक अत्यंत महत्वाची संस्था ही आपण त्या काळामध्ये सुरू केली। या सारथीच्या माध्यमातून आपण सगळ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या ओबीसी प्रमाणे सगळ्या खासगी कॉलेजेसमध्ये 504 कोर्सेस करता त्यांच्या अर्ध्या फीची प्रतिपूर्ती ही आपण त्या ठिकाणी करतो, ही योजना आपण त्या ठिकाणी सुरू केली। एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना मराठा समाजाच्या हॉस्टेल बनायचे होते ते बनतायत किंवा ते कमी पडू शकतात हा विचार करून जोपर्यंत हॉस्टेलमध्ये अकोमोडेशन मिळत नाही तोपर्यंत त्यांना 6,000 रुपये महिना
अशा प्रकारे रहिवासाची योजना आपण सुरू केली, त्याचप्रमाणे आपण यूपीएससी आणि एमपीएससीच्या करता त्यांची राष्ट्रीय अधिक छात्रवृत्ती योजना सुरू केली आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतील की ती योजना किती यशस्वी झाली आणि किती मोठ्या प्रमाणात आज आपले विद्यार्थी त्या ठिकाणी एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये या योजनेच्या अंतर्गत सिलेक्ट झाले, या मुलांना दिल्लीमध्ये राहण्याकरता त्यांना भत्ता देण्याची सुरुवात आपण त्या ठिकाणी केली. सारथीच्या 7 विभागीय कार्यालयाला जमिनी आपण दिल्या. पुणे कार्यालयाकरता 42 कोटी रुपये, खारघर करता जवळपास 119 कोटी रुपये, कोल्हापूर करता 176 कोटी रुपये, नाशिक करता 158 कोटी रुपये आणि वसतिगृहाकरता वेगळे छत्रपती संभाजीनगर 140 कोटी रुपये, लातूर 172 कोटी रुपये, नागपूर 204 कोटी रुपये, असे 1015 कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी सारथीच्या विविध कार्यालयांकरता उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून 28,000 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी आपण करतोय. वेगवेगळ्या ज्या योजनात, मी सगळ्या योजना या ठिकाणी सांगणार नाही, पण 9वी ते 11वी साठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना 23,224 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतो. प्रतिनिधी रोहित दळवी, मुंबई. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.